गुड मॉर्निंग। नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते मजेत असाल। तर आमची सकाळ झालेली आहे आणि दोघही जण छान दूध घेत आहे। वियान, तू पाणी पिला पहिले? पाणी पिला होता? आणि आज बाहेर आभाळ तर आहेच, पण आभाळासोबत हवा एवढी जोरदार सुरू आहे बाहेर। तुम्ही बघू शकता झाड कशा प्रकारे हालत आहे। आणि इकडे विहान आणि मायराचा गोंधळ सुरू झाला। काय झालं बीबी? सकाळी उठल्या भांडायला सुरुवात केली का रे? काय होत नाही। काय करताय मायरा तू? मशीनला कपडे लावत आहे। हो का? तुला माहितीये मशीन कशी लावायची ते? हो का? काय ग मायरा, मशीन फुल झाले? हो। बरं, फक्त वन टाकतात, वन आणखीन एक क्लोथ टाक आणि बस। विवी नो, मायरा काही करत आहे आणि विहान मध्ये आला नाही असं कधीच होत नाही। त्याला पण आता मायरा सारखे मशीनला कपडे लावायचे। विवी करू दे ना बेटा, तिला तसं नाही करू सोना। हँडल जवळ प्रेस कर। हाँ, नाही इथे नाही ना, ही 40 वर कर। ही स्टार्ट, हाय फाय, हे कपडे आहे परत आपल्याला लावायचे, हे तू लावशील? ओके, हो, व्हेरी गुड। अरे मी वाळत घालते। हो, तू वाळत पण घालशील। तर इकडे सगळ्या घरामध्ये कार्पेट असते, त्यामुळे आपण व्हॅक्युम क्लीन तर करतोच आणि व्हॅक्युम क्लिनिंगची मशीन माझ्या व्हिडिओजमधून तुम्ही बघितलीच असेल। पण हा जो कार्पेट आहे हा बरेच जण 2 महिन्यातून 1 वेळा वॉश सुद्धा करतात, वॉश आणि ड्राय हे दोन्ही करतात। पण माझ्याकडे ती मशीन नव्हती, त्यामुळे मी इथे आली तेव्हापासून आता 1.5 वर्ष होत आहे मी ह्या घरातलं जे कार्पेट आहे ते मी वॉशच केलं नाही, कारण माझ्याकडे मशीनच नव्हती। तर मी माझ्या शेजाऱ्यांकडून ही कार्पेट क्लिनिंगची मशीन आणली आहे आणि आज विकेंड असल्यामुळे थोडं बरं नाही आहे, तरी सुद्धा म्हटलं हे काम करावं, कारण हेच 2 दिवस त्यांच्याकडे मशीन फ्री आहे, बाकी वेळेस त्यांना सुद्धा ही मशीन लागते। तर ही मशीन आणली आहे, मी तुम्हाला दाखवते ही मशीन कशी आहे आणि ह्याने मी आज माझं कार्पेट वॉश करणार आहे। तर ही आहे कार्पेट क्लिनिंग मशीन ज्याने मी आज माझ्या घरचं कार्पेट क्लीन करणार आहे। त्यामध्ये इथे वॉटर आणि तुमची सोप किंवा सोल्युशन जे आहे, कार्पेट वॉश करायचे सोल्युशन मिळतात वेगवेगळे, असे 2 ऑप्शन आहे। इकडे पाणी टाकायचं आहे आणि इकडे ते सोल्युशन टाकायचं, त्यानंतर इथे सगळं घाण पाणी जमा होतं। तर मी थोडंसं करून बघितला एक पॅच होतं की नाही, तर बघा किती घाण झालेलं आहे ते कार्पेट। पण काय करणार, आता ऑप्शनच नसतो नेहमी, तर काही आपण वॉश करू शकत नाही। आणि इथे डीप क्लीन किंवा क्विक क्लीन असे 2-3 ऑप्शन आहे, तर मी ते डीप क्लीनला टाकलं आहे आणि अशी ही मशीन दिसते। तर आणि इथे रिन्स आणि वॉश असे 2 ऑप्शन आहेत। तर वॉशमध्ये ते जे लिक्विड आहे, सोल्युशन आहे, ते आणि पाणी यूज केलं जातं आणि रिन्समध्ये फक्त पाणी आणि गरम एअर थ्रो करतं ते बाहेर मशीन। तर असे 2 ऑप्शन आहे, तर पहिले मी वॉश करेल। कार्पेट जर वॉश करायचं असेल ना तर त्याच्या आधी पूर्ण हुअरिंग करावं लागतं, म्हणजे पूर्ण पहिले घर व्हॅक्युम क्लीन करावं लागतं आणि त्यानंतरच मग आपण कार्पेट वॉश करू शकतो, नाहीतर सगळा जो कचरा आहे तो त्या क्लिनिंग मशीनमध्ये फसतो। तर पहिले मी आता पूर्ण घर व्हॅक्युम क्लीन करेल, ज्याला ऑलमोस्ट 1 तास तरी जाईल, आणि त्यानंतर मग मी कार्पेट वॉश करायला घेईल। आणि इथे मायरा सुद्धा मला हेल्प करत आहे। मी कुठलीही गोष्ट जर करत असेल तर त्यात तिला इन्वॉल्व करून घेतलं तर तिला खूप छान वाटतं, त्यामुळे मग असं काही करत असेल मी व्हॅक्युम क्लीन वगैरे तर तिलासुद्धा थोडं हातात देते, म्हणजे तिलाही तेवढी मजा वाटते आणि तिचासुद्धा तेवढा वेळ जातो। सगळ्या वरच्या रूम व्हॅक्युम क्लीन झाल्यानंतर मी हॉल व्हॅक्युम क्लीन केला आणि आता मी सगळ्या स्टेअर्स व्हॅक्युम क्लीन करत आहे। तर पूर्ण हॉल व्हॅक्युम क्लीन केला, पूर्ण स्टेअर्स,
वॉशरूम, पूर्ण हा स्टेअर्सचा पॅच, त्यानंतर ही एक रूम व्हॅक्युम क्लीन केली, ऑफिस व्हॅक्युम क्लीन केलं आणि बेडरूम सुद्धा. आता काय करायचंय मायरा? आता कार्पेट वॉश करायचंय. अरे लिक्विड इथून असते. वॉशिंगची जी मशीन आहे त्याच्यासाठी पाणी घेत आहे आणि मायरा इथे वॉशिंगचं सोल्युशन टाकताय मशीन मध्ये. सांडवू नये मायरा, ओके? हळूहळू टाक. तर इथे सगळं जे पाणी आहे ते सक केल्या जात आहे आणि या डब्यामध्ये ते घाण पाणी जमा होत आहे आणि वर स्वच्छ पाणी आणि सोल्युशन आहे. एक तास झाला, एक तासात जेमतेम माझी एक रूम वॉश करून ड्राय करून झाली आहे चांगली. तर एक तास लागला मला एक रूमला. आता आणखीन तीन रूम आहेत, स्टेअर्स आहे आणि लॉबी आहे. तर आरामशीर 3-4 तास जाणार आहे. त्याआधी आता मी मुलांसाठी थोडंसं खायला बनवते कारण त्यांनाही भूक लागून जाईल एवढा वेळ. तर घरी शिजवलेल्या राजम्याची कॅन होती त्यामुळे पटकन मी राजम्याची भाजी बनवली. मस्त अशी भाजी झाली आहे आणि गरम गरम पोळ्या सुद्धा टाकल्या आहे. आता पटकन मी दोघांनाही जेवायला देते. चला जेव, पटापट जेव. मला बीन्स आवडते. ती कशाची भाजी आहे पण? राजमा. काय मिसळी घे बेटा, पटापट घे. हो. तर विहान आणि मायरा खाली जेवण करत आहे आणि मी परत एकदा माझी राहिलेली क्लिनिंग करायला घेतली आहे. तर 4 तासाच्या अथक प्रयत्नानंतर फायनली माझा कार्पेट क्लीन झालाय आणि बरं वाटत आहे थोडं, कारण वर्षभरानंतर कार्पेट वॉश करत आहे आणि वॉश केलेल्या कार्पेटवर विहान आणि मायराची सुरू आहे मस्ती. इट्स ऑल क्लीन क्लीन नाव. तीन वाजले आणि अजून माझं जेवण नाही झालंय कारण सगळं करायला खूप वेळ झाला. बाहेर थोडा थोडा पाऊस सुरू झालेला आहे पण थंडी खूप जास्त नाही आहे, म्हणजे अगदी हिवाळ्यासारखी थंडी. 7 डिग्री हिवाळ्यात म्हणजे तुम्ही समजा की असं गरम किंवा अगदी नॉर्मल आहे असं म्हणू शकतो आपण इकडे. 7 डिग्री म्हणजे काहीच थंडी नाही आहे. घेऊ ना जेवायला? यस यस यस, चला. मी केस धुतलेत आणि ड्राय केले नाही तर मंगेश खाली ड्रायर घेऊन आले किचनमध्येच आणि माझे केस ड्राय करून देत आहे. मला ओरडले ते की सर्दी आहे, त्यात तू केस धुतले आणि त्यात तू ड्राय केले नाहीस. आत्ताच आम्ही न्यूज बघतोय की वुमन्स क्रिकेट टीमनी U19 वर्ल्ड कप चॅम्पियनशिप जिंकली आहे आणि एवढं मस्त वाटलं ही न्यूज ऐकून. वाव. डॉक्टरनी माझ्या लेकीला सांगितलंय गोड खायचं नाही, पण तरी सुद्धा आमच्याकडे आंबा बर्फी बनवणं सुरू आहे. हा आंब्याचा रस आहे आणि याच्यात दूध आणि खोबऱ्याचा किस आहे, ही बर्फी बनवणं सुरू आहे. आणि ह्यात मायराचा काहीच दोष नाही आहे, सगळा दोष मायराच्या बाबाचा आहे. मी तो नव्हेच. तुम्हीच तो. मी तो नव्हेच. आणि उगच आपण तिला म्हणतो, पण ह्यांनाच गोड खाल्ल्याशिवाय बरं वाटत नाही. तो आता युट्यूबवर एक व्हिडिओ आला होता पाहू. कसला व्हिडिओ आणि कसलं काय. आता ही सेट करायला ठेवते अर्धा अर्धा पाऊण तास तरी थंड झाली की मग ह्याचे काप करेल. तर ही वडी आता छान सेट झाली आहे. आता मी ह्याचे काप करून घेते. वडी ज्यांनी केली ते तर काय सेट करायला ठेवले आणि गेले. आता बाकीचं सगळं मलाच करायचंय. मस्त अशी वडी झालेली आहे. यांना खूप आवडते ही आंबा खोबऱ्याची बर्फी जी आहे. खोबऱ्याच्या किसामध्ये दुधात शिजवतात खोबऱ्याचा किस छान आणि त्यात अशा आंब्याचा रस घालून बर्फी बनवतात. तर आता संध्याकाळी 7:30 वाजले आणि आम्ही तर काय उशिरा जेवलो त्यामुळे आम्हाला तर काही जेवायचं नव्हतं आणि मुलांना खाऊ पिऊ घातलं आणि मस्त असं लॉंग ड्राईव्हला निघालो आहे आम्ही आता. तर येऊ आजूबाजूला छान थोडंसं फिरून आणि तोपर्यंत मग मुलं पण गाडीत झोपी जातील तर तेवढं एक काम कमी होऊन जातं मग घरी गेल्यानंतर त्यांना झोपवण्याचं. कॉफी मग. कॉफी मग.
अर्धा लिटरचं आहे. किती सुंदर कॅन्डल्स आहेत ना. तिळाचं तेल आहे, मस्त तिळाचं तेल मिळतं, एवढी छान टेस्ट आहे या तिळाच्या तेलाची. एक बॉटल घ्या. तर आताच आम्ही घरी आलो आणि दोघ जण वर झोपले आहेत शांत छान. तर आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. आशा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. परत भेटूया नवीन कोऱ्या आणि मस्त अशा व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.